औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज औद्योगिक क्षेत्रात असलेल्या शहीद भगतसिंग हायस्कूल येथे कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन घेण्यात आला। या ड्राय रन साठी औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पाहणी केली आहे। सत्र आयोजित करताना हात धुण्याची व्यवस्था, सॅनिटायझरची उपलब्धता, मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग राखणे या नियमांचं पालन करण्यास सांगण्यात आलं। सर्व सत्राच्या ठिकाणी लसीचे दुष्परिणामांवरील उपचाराचे औषधाचे साहित्य ठेवण्यात आलं होतं। तसेच लसीकरणानंतर काही त्रास जाणवल्यास लसीकरण केंद्रातील फळ्यावर काही अंगणवाडी सेविका व स्वयंसेवकाचे मोबाईल नंबर लिहिण्यात आले होते। यात कोरोना लसीकरणाचे नियोजन व मार्गदर्शन देखील करण्यात आले। आज आम्ही जे ड्राय रन घेतलाय, त्या ड्राय रनचा माझा उद्देश असा होता, जिल्हा प्रशासनाचा, मी डिस्ट्रिक्ट टास्क फोर्सचा अध्यक्ष आहे, की माझ्या स्टाफला आम्ही जे ट्रेनिंग दिले त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून त्यांची तयारी कुठपर्यंत आली, त्यांचा प्रिपेअरनेस कसा आहे। म्हणजे आज आपण व्हॅक्सिन देणार नाही, परंतु व्हॅक्सिन द्यायची सगळी प्रक्रिया डमी स्वरूपात आपण करणार आहे। म्हणजे इंजेक्ट करण्याचा किंवा इनॉक्युलेट करण्याचा जो प्रकार आहे, टिक्का लावायचा, ते होणार नाही, पण बाकीच्या सगळ्या प्रक्रिया होणार आहेत। तर मला खूप आय एम व्हेरी हॅपी की सगळी प्रक्रिया चांगली केली। पहिल्यांदा आपल्याकडे जे आज व्हॅक्सिनेशनसाठी जे माझे हेल्थ वर्कर आहेत, त्यांची आपण सगळ्यांना त्यांचे एनरोलमेंट केलं होतं, त्याची नोंदणी केली होती, त्यांना SMS दिले होते, पण आता SMS दिल्याचा जो प्रकार आहे तो यावेळेस आपण बाहेर लोकांपर्यंत ओपन केला नाही, कारण ते सगळीकडे दाखवून काही वेगळा संदेश जाऊ नये। त्याच्यामुळे लिस्टमध्ये पहिल्यांदा आलेलं आहे त्याचं नाव चेक केलं पोलीस कर्मचाऱ्यांनी, त्याच्यानंतर त्याला त्याच्या हाताला सॅनिटायझर मारण्यात आलं, नाव चेक केलं, नाव ओके होतं, पुढच्या टेबलवर गेला, थर्मल स्कॅनरने त्याचं टेम्परेचर चेक केलं, त्याची नोंद केली, ऑक्सिमीटरच्या माध्यमातून त्याचं ऑक्सिजन लेवल तपासण्यात आली, आणि हे सगळं ओके झाल्याच्यानंतर आमच्या मीटिंग रूम आहे, त्या वेटिंग रूममध्ये त्याला ठेवलं। प्रत्येक वेटिंग रूममध्ये माझे काही कर्मचारी आहेत। कालच्या ट्रेनिंगमध्ये आम्ही म्हणलं होतं वेटिंग रूम एक असेल, परंतु इथलं इन्फ्रास्ट्रक्चर पाहता चांगली आहेत, म्हणून आम्ही 2-3 वेटिंग रूम ठेवल्या, ज्याच्यामुळं सोशल डिस्टन्सिंगचं चांगलं पालन करून हे लोक तिथं बसू शकते। मी जिल्हाधिकारी आणि जिल्हा टास्क फोर्सचा अध्यक्ष म्हणून सगळ्या नागरिकांना विनंती करतो की याच्याविषयी समाजामध्ये एक चांगला सकारात्मक भावना जागी करा।